लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात नमोचषक फुटबॉल स्पर्धा सुरू झाली आहे. पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, अजय बहिरा, तेजस कानपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष सुमित झुंजाराव, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री वावेकर, प्रशांत शेटे, प्रतिभा भोईर, प्रेमा भोपी, सोनाली सावंत, अभिषेक भोपी, आदित्य भगत, तेजस जाधव, TIPL चे संचालक अमोक ठाकूर उपस्थित होते. प्रामुख्याने मी उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर, सनी भोपी आणि त्यांच्या सर्व टीमचे अतिशय कौतुक करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा नमोचषक दरवर्षीच ते नमोचषकाचं आयोजन आणि इतर स्पर्धांचं आयोजन करत असतात आणि त्यांच्या आयोजनामध्ये आपण बघतो की नीटनेटकेपणा हा आपण प्रामुख्याने जाणवत असतो आणि खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आज आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतनं साकार होत असलेली नमोचषक स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मी सर्व खेळाडू, जमलेल्या खेळाडू आणि त्यांच्या टीमला यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमोचषक हा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला 288 विधानसभांमध्ये होत आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये साधारणतः 50,000 जास्त खेळाडू या 15 दिवसांमध्ये त्या त्या ठिकाणी खेळ खेळणार आहेत. 10 प्रकारचे खेळ, त्याच्यामध्ये क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, फुटबॉल, तसेच सांस्कृतिक प्रकार, चित्रकला स्पर्धा, गायन, नृत्य, रांगोळी असे विविध प्रकारचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाने सगळीकडे केलेलं आहे. त्याच्यामध्ये पनवेल विधानसभेचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते परेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही 1,00,000 जास्त खेळाडूंना पनवेल विधानसभेमध्ये एकाच ठिकाणी खेळण्यासाठी जी संधी देतोय, त्यांच्यासोबत आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जोडण्याचा येथे प्रयत्न करतोय. या येणाऱ्या काळात आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो देशाला पुढे नेण्याचं, देशाला महासत्ता बनवण्याचं जे कार्य घडवलंय त्यांना आम्ही सलाम करण्याचा प्रयत्न या सगळ्या याच्यातून करतोय. म्हणून या स्पर्धेचं नाव नमोचषक असं ठेवण्यात आलेलं आहे. हम फिट तो इंडिया फिट हा नारा त्यांनी जेव्हा दिला आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की काही वर्षांपहिले ऑलिम्पिक असू दे किंवा इतर सगळ्या विश्वस्तरीय स्पर्धा असू दे, त्याच्यामध्ये भारत किती पिछाडीवर होता आणि त्यांच्या ज्या योजना खेळाडूंसाठी पुढे आलेल्या ठिकठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस उभे राहिले आणि त्याच्यामुळे अनेक खेळाडू प्रगतीपथावर आले. आपल्या ज्या मेडलची संख्या जी आहे संपूर्ण ठिकाणी वाढली. विश्वस्तरावरती आपला देशाचा नावलौकिक फार मोठा झाला आणि त्यालाच आम्ही त्यांचं त्या संदर्भात नरेंद्र मोदीजींचं अभिवादन करण्यासाठी हे नमोचषकचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वांनी चांगल्या प्रकारे खेळ दाखवा, स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. येणाऱ्या काळात इथले कुठलेही आपले मदत लागेल त्यासाठी आम्ही युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते आपल्यासाठी येथे हजर असू.